anderen Tag hin. Alter, ja. Haben wir den Fischer. Das ist mit der Fischer. Auf mein Landchen. Und mein Rieser Freund. Gut. Das ist mein Feld. Mein Rieser Freund. Ich war den Lassen. Das ist gut, ich mag ihn. Ahora sí, mostrado que va a estar mostrado. Entra mostrado. Y está en Madrid. Ya aquí la infancia. Ahora ti observa. Sexto madre. Anúa y barmino. आज या कबन साड़ी में आई प्रतिमा वो साड़ी इंच जेंटी ये पतिया आवाज़ बोले हर चंद्र मुख्य उत्सव में आपन साड़ी करता हो अर्थात तेज मुख्य ना अन्ना वो साड़ी इंच जीवनवर उन्हें मार्गदर्शन के लिए बरस तमें मार्गदर्शन के लिए या किसी पत्रकार दिनेश पत्रकार दूसरे पत्रकार है जो दूसरे से पत्रकार पत्रकार है तुम्हारे लिए बोले सही उधर दूँगे अरे जेएनपी के सर्व पदाधिकारी तो शहर सही तरफ मानना बहुत ताकि एनसी जेएनपी साझे करता था ना अन्ना भूल तो विचार दिखा रहा है राज्याला आणि देशाला त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून म्हणजे मुंबई महाराष्ट्रातून जातो तुम्ही गुजरात मुंबई आमच्याकडे आणायचे परंतु त्या काळामध्ये तपलीवर हात ठेवून अण्णाभाऊ सांगितलं की मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे आणि खऱ्या अर्थाने त्यावेळी चळवळ होती त्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठेंना महाराष्ट्रापासून मुंबई जात होती त्याचे फार मोठं योगदान आहे आणि अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत बोलत असताना अण्णाभाऊ साठेंनी जे साहित्य लिहिलेलं आहे ते साहित्य कुठलं त्याच्या जातीपुरतं मर्यादित नाही ते साहित्य सर्व बहुजनांच्या विकासाचा आहे म्हणून अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत असताना त्यांचा विचार या जयंतीच्या माध्यमातून आपण आत्मसात केला पाहिजे आणि अण्णाभाऊंच्या बाबतीत बोलत असताना आताच बोलत बोलत एका प्रमुखाने सांगितलं तुम्ही पंतविषयाच्या समस्याकडे उत्तर दिली नसून तिथल्या कष्टकरी दिन दलित कष्टकऱ्यांच्या हातावर तरलेले आहे आणि म्हणून सांगितलं आणि म्हणून समृद्धीमध्ये लिहिलेलं आहे की पंतवी शेताच्या काम मस्तकावर तरले आहे तर अण्णा भाऊ ते मान्य करत नाही कारण खऱ्या अर्थाने ही पंतवी खरोखरच कष्टकऱ्यांच्या तर हातावर तरलेले आहे शेषाच्या मस्तकावर शेष म्हणून की नाग आपण नागाच्या तुझ्या खर्चा उपायात झालं आणि साप दिसलाय तर मार म्हणून अण्णाभाऊ साठेचं साहित्य पूर्वगामी विचाराचं साहित्य अण्णाभाऊ साठेंना जवळ फकीर नावाची कादंबरी त्यांनी लिहिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंगार लिपीला अर्पण केली आणि एवढंच नसून अण्णाभाऊ साठेंनी असं दिलं जगपदाने घालूनी घाव म्हणजे सांगून गेले भीमराव गुलामगिरीच्या चिखला लुटून बसला काय राव उलट
जाडोले मार बिनिवती धाव जग बदल घालुनी धाव मदत सांगून गेले. म्हणून अण्णाभाऊंच्या बाबतीत बोलत असताना आज मी दोन तीन गावातील आणखी बी गावाला जायचंय आणि खरोखर बराच उशीर झालाय. म्हणून मी ज्यात काही बोलणार नाही, परंतु आपल्याला एवढ्याच अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं एक शुभेच्छा देतोय. आणि खरोखर पत्रकार साहेब, पत्रकार आता बोलले आम्ही काय वक्ते असे काही बोलणार नाही, परंतु कुठं समाजावर अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी संघर्ष करून समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम केलं पंचवीस. आणि चाकूरचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान जर कुणामुळे मिळाला असेल तर इथला तो घट घट समाजाय वगैरे त्यांच्या आशीर्वाद. आणि माझ्या वर्गामध्ये दिवाकर मोठा आहे, बालाजी मोठा आहे, संतराव मोठा आहे, सगळ्यांनी सहकार्य केले आणि माझ्या वर्गामध्ये 75-80% मातांग समाज आहे. मी बौद्ध असताना तिथल्या मातांग समाजाने मतदाचा मतपेटना दाखवून मला निवडून आणला आणि खऱ्या अर्थाने तिथला पहिला नगर अध्यक्ष बनण्याचा मानी माझ्या समाधान आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी दलित असतील, मातांग असतील, अन्य अत्याचार वाढत चालले. कानपाडा उदगीर तालुक्यामध्ये मंदिरात का गेले मातांग म्हणून त्यांना बहिष्कृत केले. ठाणे जिल्ह्यामध्ये एक मातांग समाजाच्या रुग्णाला खून केला. एक ठिकाणी मातांग समाजाच्या मुलाने काही प्रेम केलं, तिचे डोळे बाहेर काढले. अशा बऱ्याचशा घटना आज या महाराष्ट्र सातत्याने महाराष्ट्रामध्ये या मातांग समाजावर अन्याय होतोय. परंतु नागपूरला ज्या अध्यक्ष धरलं एकाही आमदारानं मातांग समाजाच्या प्रश्नावर लक्षवेधी केलं नाही. म्हणून ही त्रास सत्ता आल्याची सत्य आहे. त्या सगळ्या सत्ताधाऱ्याचा मी याठिकाणी लिहू शकतो. मोठे मोठे मोर्चे निघाले मातांग समाजाच्या अन्यायाच्या बाबतीत, पण विधानसभेत कोणी आमदार बोलतो प्रश्न उपस्थित करत नाही. हे सगळे अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत बोलत असताना अण्णाभाऊ साठे सांगली ते मुंबई परिस्थिती बिकट होती, चालत जात होते आणि चालत गेल्याच्या नंतर मुंबईमध्ये कामगाराची चळवळ उभी केली अण्णाभाऊन आणि तिथल्या कामगारावर जे अन्याय अत्याचार होतोय त्या कामगाराच्या प्रश्नासाठी खऱ्या अर्थानं मुंबईत कोण मदत होत त्यांच्यासाठी मदत जर कोण करत असल तर ते अण्णाभाऊ साठे होते. अण्णाभाऊ साठेच म्हणतात की आजादी छोटी आहे, देश की जनता खोटी आहे. आणि आजादीच्या नंतर 60-70 हजाराचा मोर्चा काढतात की आजादी झुटी आहे. खऱ्या अर्थानं बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ज्यात भाग घेतले नाहीत, त्यानंतर हे इंग्रज थोडे कवाही निघून जातील जातील, परंतु या दलित समाजाचं काय होईल. ज्या वेळेस आज आरक्षणाच्या बाबतीत सगळं बोललं जात आहे, परंतु खऱ्या अर्थानं त्या दलित समाजाला आरक्षण जर कसं मिळालंय मी ज्यात बोलणार होतो थोडक्यात सांगू शकतो. पत्रकार साहेब आपल्याला आरक्षण कसं मिळालंय, कारण त्यावेळेची परिस्थिती अशी होती की आपला माणूस रस्त्याने जर चाला नोटक पाठीमागे खराटा आणि त्याची सावली जर पडलं तर त्याचा विंटाळ व्हायचा. एवढंच नसून आपला माणूस त्यावेळेस सगळी घाण काढायची, गावात काही मिळत बोलत काही बोलून काढायची. पोटाची भूक भागण्यासाठी परिस्थिती पिकत असताना काही मिळत नव्हतं म्हणून ते भरून टाकलेले जनावर खायची. एवढंच नसून कुणाचं जर लग्न असेल गावात काही असेल तर कुणी पंक्तीला बसू दे जवळ देत नव्हता, ती पतरवाया उचलल्याने ते आपले लोक जाऊन ती पतरवाल्यावरच खायचे. ही परिस्थिती जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितली आणि शाहू महाराजांनी मग हे लोक कुठं तर मुख्य प्रवाहात आले पाहिजे एवढे, म्हणून ती आपली परिस्थिती बघून आपणाला आरक्षण त्यावेळेस मिळालं.
आता काही लोक आरक्षण मागतात आम्हाला हिमत नाही, तुम्ही आरक्षण द्या, पण आत्ताचे आरक्षण असं मागतात की आमच्याकडे भरपूर प्रॉपर्टी होती, संपत्ती होती, शेती होती, सगळं होती, आता आमचं काही राहिले नाही म्हणून आरक्षण मागतात. परंतु आपलं आरक्षण काय होतं, खरोखरच आपण आपल्याला गरज होते म्हणून आपण म्हणून अन्न भाऊ साठेचे विचार असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असतील, पोस्टात मंजूर साळेंचे विचार असतील, हे विचाराची वेगळी निराळ नाही. आणि ज्यावेळेस स्त्री शिक्षणाची सुरुवात सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंनी केली, त्यावेळी सावित्रीबाई फुलेंना लक्ष्मी कसल्या कठीण परिस्थितीमध्ये वस्ताद लहुजी साळवे त्या मुलीला पाठीवर घेऊन सावित्रीबाई फुलेच्या शिक्षणासाठी सोडायचे आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थाने बंड. त्यावेळेस जर कोण केलं असेल वस्ताद लहुजी साळवे होते, क्रांती आपण केली, पण इतिहास लिहिणारे आपले माणसं नव्हते, इतिहास लिहिणारे दुसरे होते म्हणून आपला इतिहास. म्हणून अण्णाभाऊ साठे जयंतीच्या बाबतीत बरंच बोलायचं होतं, पण मला आणखी पुढील कार्यक्रमामध्ये बराचसा वेळ आलाय, म्हणून जास्त नाही बोलता आपल्याला सर्वांना अण्णाभाऊ साठे जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. आणि या ठिकाणी माझं दोन शब्द संपवतोय. जय भीम, जय लोक, जय जय.